काँग्रेस राष्ट्रवादीला अपयश मिळाले ही पुढील यशाची पायरी आहे. आमच्या आघाडीला भाजपपेक्षा जास्त मते मिळाली आहेत, मात्र आघाडीचा पराभव हा भाजपमुळे नव्हे तर बंडखोरांमुळे झाला आहे, असे महापालिका निवडणूक निकालासंदर्भातील विश्लेषण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केले. अनेक उमेदवारांना निकालाबद्दल संशय असून या सर्वांच्या तक्रारी घेऊन निवडणूक आयोगाकडे देणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. भ्रष्टाचारावर कारवाई करण्याचे आमदार चंद्रकांतदादा पाटील सांगत आहेत. त्यांनी 6 महिन्यातच चौकशी पूर्ण करून कारवाई करावी, फक्त त्यामध्ये त्यांच्याकडून सध्या निवडून आलेले नगरसेवक असतील तर ती चौकशी दाबू नये असा टोलाही आमदार जयंत पाटील यांनी लगावला. पराभूत झालेलेच ईव्हीएमचा विषय काढतात, पण विजय झालेल्यांनीच हा प्रश्न उपस्थित केला आहे. चंद्रकांतदादासमोर देखील विजय झालेल्यांनीच हा प्रश्न उपस्थित केला आहे. चंद्रकांतदादांना आत्ताच का ईव्हीएमची आठवण झाली? त्यांनी गेल्या 5 वर्षातील महापालिकेतील घोटाळ्यांची चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. दादांनी याची चौकशी 6 महिन्यातच पूर्ण करावी. कोणी काय केले याची चौकशी झाली पाहिजे. विधानसभा काँग्रेसमुक्त करू अशी दादांची वल्गना आहे. 66% जनतेने भाजपविरोधी मतदान केले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळालेली टक्केवारी भाजपच्या मतांच्या टक्केवारीपेक्षा अधिक आहे. भाजपच्या निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी केवळ 6 जणच मूळचे भाजपचे आहेत. संपूर्ण निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेच बहुमत होणार असे वातावरण होते. नागरिक स्वतःच हा पराभव मान्य करीत नसल्याचंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त सांगली करू अशी वल्गना चंद्रकांत दादांनी केलेली दिसते. मी मगाशी सांगितलं तसं 66% सांगली मिरज कुपवाडच्या जनतेने भाजपच्या विरोधी मतदान केलेलं आहे. फक्त 34% मतदान त्यांना झालेलं आहे. मी असं म्हणतो की माझा पराभव, माझ्या पक्षाचा, काँग्रेसचा पराभव हा आमच्यातल्या झालेल्या बंडखोरीमुळे झालेला आहे. आणि बंडखोरांना एवढी जास्त मतं कशी पडली हा संशोधनाचा विषय आहे. पण तरीही मी हा पराभव मान्य करतो. भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आता हे शहर जनतेच्या मतदानानंतर दिलेलं आहे. या शहर आमच्या जिल्ह्याचं सगळ्यात प्रमुख शहर आहे, आणि म्हणून या शहरात ज्या चांगल्या कल्पना आहेत त्या चांगल्या कल्पना राबवल्या गेल्या पाहिजेत. सांगली मिरज कुपवाडच्या जनतेचा मी आदर करतो. त्यांनी दिलेल्या कौल मी मान्य करतो, आणि हा मान्य करत असताना निवडणुकांच्या बाबतीत कुठंतरी आम्ही कमी पडलो असू तर त्या उणीवा भरून काढण्यासाठी आमचं संघटन अधिक भक्कम करण्याचा आम्ही भविष्य काळात प्रयत्न करू. निवडणुका होत असतात, एखाद्या पराभवानंतर नाराज होण्याची गरज नसते. पराभव झालेला हा संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याचे जिवारी लागतो, परंतु जो काम करणार आहे तो कधी नाउमेद होत नाही. लोकांचा पाठिंबा असेल तर राजकारण हे नेहमीच पुढे जात असतं. कधी जय असतो, कधी पराजय असतो. पराभवाने राष्ट्रवादीचा कार्यकर्ता खचून जाणार नाही, आणि पुन्हा ताकदीनं, तेवढ्याच ताकदीनं या सांगली मिरज कुपवाड शहरात तो उभा राहील असा मला विश्वास आहे. आम्ही 1-1.5 महिन्यापूर्वी VVPAT मशीनद्वारे मतदान केंद्रावर सर्व VVPAT मशीन लावावेत अशी मागणी केलेली पक्षाच्या वतीनं अधिकृतपणाने, पण ती आमची मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली नाही. आणि म्हणून आम्ही त्यावेळी मागणी केलेली VVPAT मशीन तर वापरा, नाही तर बॅलेट पेपर वापरा, पण या दोन्ही मागण्या त्यांनी फेटाळल्या. काही नगरसेवक जे 100% निवडूनच येणार आहेत हा आत्मविश्वास होता, आणि ज्या भागात त्यांना जास्त मतं पडणार आहेत असा विषय ज्यांनी मांडला आपल्या सर्वांच्या समोर, त्या सगळ्या नगरसेवकांनी, उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी करायचं ठरवले. तसं सोमवारी उद्या ते निवडणूक आयोगाच्याकडे तशा तक्रारी करणार आहेत. शेवटी जनमताचा ही लोकशाही आहे. ज्या पद्धतीत निवडणुका घेतल्या जातात त्या घेतल्यानंतर जो निकाल लागतो तो मान्य करायचा असतो असं मी समजतो. स्वतः उमेदवारांनी ज्या तक्रारी केल्या त्या उद्या निवडणूक आयोगाकडे केल्या जातील. महाराष्ट्रात जी सत्ता आली
त्यावेळी असेच आमचे घोटाळे बाहेर काढायचे होते. आता 4 वर्ष संपली, अजून काही फारसे काही कुठं हालचाल दिसत नाही. आता माझी विनंती चंद्रकांत दादांना आहे की त्यांनी खरंच मागच्या 5 वर्षाचे घोटाळे बाहेर काढावेत. आणि घोटाळे बाहेर निघाल्यावर त्यांच्या बाजूने जे निवडून आलेले आहेत त्यांची नावं आल्यानंतर ते घोटाळे दाबू नयेत. आणि ज्या घोटाळ्यांची चौकशी चंद्रकांत दादांच्या मनात आहे, माझी त्यांना प्रार्थना आहे की ती चौकशी पुढच्या 6 महिन्यात पूर्ण करून त्यात गुंतलेल्या सर्व नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचं काम त्यांनी जर केलं तर पुन्हा कदाचित भारतीय जनता पक्ष मायनॉरिटीत जाईल. आमची मागणी आहे ती. परत निवडणुका होतील काही ठिकाणी. आमचं आघाडीचं धोरण आहे, महाराष्ट्रात धोरण आहे, म्हणून त्याची सुरुवात आम्ही इथून केली. आम्हाला यश नाही आले हे मी मान्य करतो. महाराष्ट्रात आम्ही यशस्वी होऊ, आम्ही आघाडी केली तर मला असा विश्वास आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ही मतं 5 लाखापर्यंत मतं ही काँग्रेसच्या विचारची या शहरात आहेत. अगेन्स्ट 3 लाख काही भाजपला पडलेली मतं. आमच्या निवडणुकीतील बंडखोरीमुळे आमचा पराभव झालेला आहे. भारतीय जनता पक्षाने आमचा पराभव केलेला नाही, आमचा पराभव आमच्यातल्या बंडखोरांमुळे झालेला आहे. यश अपयश सोडून द्या, पण ही सुरुवात आहे आमच्या आघाडीची, आणि अपयश ही यशाची पहिली पायरी असते.